सुखदेव कुंडे पुण्यावरून 28 तारखेला इथे माधवबागमध्ये आलेला. इथे येण्यापूर्वी मी ड्रेस टेस्ट केली होती, त्याचप्रमाणे एंजिओग्राफी सुद्धा केली होती. तर एंजिओग्राफीमध्ये डॉक्टरांनी मला तिथे 100%, 85% आणि 75% असे 3 ब्लॉकेज सांगितले होते. त्यामुळे मी खूप घाबरलो होतो. परंतु मला माधवबागमध्ये माझे नातेवाईक यापूर्वी आलेले होते, त्यांचा रेफरन्स घेऊन मी त्यांना विचारपूस केली आणि इथे आलो. इथे येण्यापूर्वी तिथे टेस्टसुद्धा माझी पॉझिटिव्ह सांगितली होती त्यांनी. चालताना मला दम लागायचा, जोरात चालू शकत नव्हतो. त्यानंतर मी 28 तारखेला इथे आलो. इथे ज्यावेळी माझी टेस्ट झाली त्यावेळेस मी फक्त 3 मिनिटं आणि 27 सेकंड एवढा चाललो. मग ते इथे ट्रीट माझे योग्य प्रकारे दररोज व्यायाम, त्यानंतर औषध, याच्यानंतर माझी थोडीफार रिकव्हरी होत होत गेली. आज शेवटच्या दिवशी मी इथे 12 मिनिटं चाललो आणि चालताना मला थोडासुद्धा त्रास झाला नाही किंवा दम लागला नाही. आजही मी इथून ठणठणीत होऊन जात आहे, त्याच्यामुळे मी माधवबाबांचा आभारी आहे.